दीपक, कुठेतरी अहमदनगर मधील राजकारण बदलतंय, अपयशामुळे भाजप आणि विखेमधील अंतर वाढतंय का, आणि आता इतर ज्या घडामोडी स्थानिक पातळीवर जे राजकारण रंगतंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आणि नगर जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर हे सगळं चाललंय का? गिरीश सर, गिरीश, राज्यातील 25 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आहे, आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे 3 घटक पक्ष जे आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, या तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे, आणि अशा वेळेला हे 3 पक्ष एकत्र आले तर नगरमध्ये भाजपला आणि विशेषतः विखे पाटील यांना फटका बसू शकतो. विखे पाटील यांच्या पत्नी सध्या या पदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांना फटका बसू शकतो, आणि त्याच्यासाठीच ही व्यूहरचना आहे. एकीकडे काँग्रेसचे जे सदस्य आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न विखे पाटलांकडनं होऊ शकतो, दुसरीकडे काँग्रेस भाजपमधले जे नाराज आहेत त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, आणि त्या दृष्टीनेच भाजपने ही जी बैठक बोलवली आहे त्याच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण नगरमध्ये विखेंना फटका बसला तर तो विखेंसाठी मोठी नामुष्की असेल, आणि ती नामुष्की टाळण्याचा प्रयत्न भाजपकडनं सुरू आहे. त्यामुळे दोन्ही दगडांवरती पाय ठेवून विखे आपल्या पत्नीचा जिल्हा परिषद अध्यक्षपद वाचवण्याचा प्रयत्न करतात का, अशी साधारणतः शंका उपस्थित होते. एकीकडे काँग्रेसचे जे सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे त्यांना आपल्याबरोबर घेण्याचा विखे पाटील प्रयत्न करतीलच, त्याचबरोबर भाजपमध्ये विखेंविरोधात नाराजी आहे ती नाराजी दूर करून भाजपलाही बरोबर ठेवण्याचा विखे प्रयत्न करतील, अशी साधारणतः शक्यता आहे. कारण महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र आली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस असे तिघे मिळून विखेंचा पराभव करू शकतात, आणि त्याच्यासाठीच विखेंचा प्रयत्न असेल की महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये फूट पाडायचा, म्हणजेच काँग्रेसच्या सदस्यांमध्ये फूट पाडायचा आणि त्यांना आपल्यासोबत ठेवायचा. गिरीश, दीपक, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.